वैजापूर येथे पेट्रोल पंपावरील इंधन टाकीचे झाकण तोडून त्यातील 2 लाख रुपयांचे 2,800 लिटर डिझेल अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना तालुक्यातील नांदगाव शिवारात घडली असून त्यामुळे तालुक्यातील पेट्रोल पंप धारकांमध्ये खळबळ उडाली आहे। मंजाहरी गाडे यांचा नांदगाव शिवारात राधिका पेट्रोल पंप आहे। रोजच्याप्रमाणे गुरुवारी रात्री कर्मचाऱ्याने 12 वाजेच्या सुमारास पंपावरील इंधन विक्री बंद केली होती। शुक्रवारी सकाळी गाडे यांना इंधन कंपनीने पंपातून 2,800 लिटर डिझेल कमी झाल्याचं कळवलं। त्यामुळे त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली असता पंपावरील मागील बाजूला असलेल्या इंधन टाकीतून चोरट्यांनी डिझेल काढल्याचं दिसून आलं। या ठिकाणी असलेल्या टाकीचं झाकण तोडून आतमध्ये नळी टाकून विद्युत मोटारीच्या मदतीने हे डिझेल चोरट्यांनी चोरलं। त्या ठिकाणी रिकाम्या टाकीचं झाकण तसेच सुमारे 60 ते 70 लिटर डिझेल खाली पडलेलं होतं। गुरुवारी रात्री पेट्रोल पंप बंद केल्यावर 1 वाजेपर्यंत त्यातील डिझेलचा साठा सुस्थितीत होता। त्यानंतर मात्र पहाटे 6 वाजेदरम्यान त्यातील 1,97,512 रुपयांचं डिझेल कमी झालं होतं। चोरट्यांनी रात्रीच्या 1 ते पहाटेच्या 6 वाजेपूर्वी टाकीतून डिझेलचा उपसा केला। या डिझेल चोरीत मोठी टोळी असल्याचा संशय व्यक्त केला जातोय। या प्रकरणी मंजाहरी गाडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून वैजापूर पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय। अधिक तपास सागर बोराडे हे करताय। शैलेंद्र खेरमोडे, MCN न्यूज, वैजापूर।